हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. तर सगळ्यात अगोदर रक्षाबंधनाच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीतल्या सगळ्या भावा बहिणींना खूप 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 मनापासून शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचं आणि अगदी मजेशीर जाऊ देत. तर दणदणदण आवाज येत असेल तुम्हाला. ऐश्वरचं चाललेलं आहे बाहेर खेळायचं. थोडीशी पावसाची झिरझिर चालू आहे आणि पावसातच खेळायला लागला आहे बहुतेक. बघूयात. पाऊस आहे ना? राव दे खेळायचं. पाऊस येतोय बाळा. पाऊस येतोय. राव दे. कशाने? पाठीमागच्या वर्षीची खरंच खूप आठवण यायला लागली. गेल्या वर्षीचा व्लॉग तुम्ही पाहिला असेल कदाचित. रक्षाबंधनाच्या वेळेस मी पुण्यात होते, म्हणजे माहेरी, आणि नुकतीच माझी सर्जरी झाली होती आणि डिस्चार्ज देऊन घरी आलो होतो आम्ही. खरंच खूप भारी वाटत होतं गेल्या वर्षी, कारण कितीतरी वर्षानंतर गेल्या वर्षीचा रक्षाबंधनाचा सण माझा माहेरी साजरा झाला होता. त्यामुळे भारी वाटत होतं. भाग्यश्री पण आली होती तिथं. बघा, वर्ष कसं गेलं हे कळलं पण नाही. पटकन दिवस पटपट पटपट निघून जातात. आणि आज म्हणजे मी पण मोबाईलवरती पाहिलं होतं, मला पण माहिती नाही एवढं, पण 1:32 पुढे रक्षाबंधन आपण साजरा करू शकतो. आणि नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळी भाताची आठवण होतेच. मला पण नारळी भात बनवायचा आहे. किचन रूमकडे सारखं लक्ष जात आहे, कारण थोडंसं काम माझं राहिलेलं आहे. मग म्हटलं अगोदर सगळ्यांना शुभेच्छा वगैरे देवाव्यात आणि नंतर मग कामाला सुरुवात करावी. तर नारळी भात बनवायचा आहे, त्याचीसुद्धा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सोपी रेसिपी आहे, अगदी मोजक्या साहित्यामध्ये होते आणि पटकन होते. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करते मी अगोदर, आणि नंतर मग रक्षाबंधनाचा दुपारच्या पुढे किंवा 4 नंतर मग रक्षाबंधन साजरे करणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. चला, एखादी रेसिपी बनवायची म्हटलं की अगोदरपासूनच तयारी करावी लागते. आणि सकाळी पण असंच झालं की ह्याला ड्रायफ्रूट्स नव्हते. मग ईश्वरला म्हटलं जाऊन खालून घेऊन ये थोडेसे. मग आत्ता ईश्वरने आणल्यानंतर तिथून पुढे मग रेसिपीला सुरुवात. बाकीचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर आता 1 मी कोलम तांदूळ घेतलेत आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. अगोदर धुण्यातलं पाणी काढायचं आहे सगळं. आणि हे जे माझं शूटिंग चाललं आहे रेसिपीचं, ते रेसिपी चॅनलवरतीसुद्धा अपलोड करायचं आहे, त्यामुळे ट्रायपॉड लावूनच मी शूटिंग घ्यायला लागले. तर पूर्ण यातलं पाणी निथळल्यानंतर यामध्ये थोडंसं 1 पाणी घालते, जेणेकरून हे तांदूळ चांगले व्यवस्थित भिजतील असं. तर अगोदर 20 ते 25 मिनिट हे तांदूळ भिजवून घ्यायचे, तोपर्यंत रेसिपीची पुढची तयारी करते. तर इथं 5 आणि 5 घेतलेले आहेत. तर हे बारीक कट करायचे, म्हणजे बारीक बारीक तुकडे केले ना की असं वाटतं की भरपूर ड्रायफ्रूट्स घातल्यासारखं पण वाटतं. आणि कमी ड्रायफ्रूट्समध्ये आपली म्हणजे रेसिपी होते, त्यामुळे बारीक असे कट करून घेते. आजचा जो भात बनवते ना, तो साखर न घालता गुळापासून बनवणार आहे. साखरेपेक्षा गुळ कितीही बरा. तर आता हे बघा, असं कट करून घेतल्यानंतर इथे 1 गुळ मी असा बारीक खिसून घेतला आहे. आणि 1 तांदूळ होते, 1 गुळ घ्यायचं आहे. आणि इथे 4 घेतलेत, त्यानंतर विलायची 1-5 घेतलेत, पण अशा जराशा फोडून घेतलेत जेणेकरून त्याच्या आतले जे बी असतात ते व्यवस्थित भातामध्ये सुद्धा मिक्स होतील. 2-3 विलायचीचे तुकडे घेतलेत. तर एवढं साहित्य आपणाला लागणार आहे. आणि हा खोवलेला नारळ आहे, म्हणजे ओलं खोबरं 1 भरून बारीक करून घेतलं होतं. तर 2 तूप घालते अगोदर कढईमध्ये. आणि तूप जरासं गरम झालं की त्यामध्ये अगोदर दालचिनी घालते. आणि दालचिनी घातली की थोडीशी ती अशी लालसर दिसायला लागली की लवंग घालायची. आणि नंतर शेवटी मग विलायची घालायची. तर अगदीच थोडंसं काही सेकंदासाठी हे परतायचं आहे. आणि परतून झालं की यामध्ये लगेचच आपण हे जे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालते. थोडासा हलकासा लालसर कलर येईपर्यंत हे परतून घेतलं की त्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालते. तांदूळ थोडासा 1-2-3 मिनिट परतून घ्यायचा आहे, चांगला भाजायचा आहे.
तांदूळ भिजवलेलं जे पाणी होतं ते पूर्ण आटलेलं आहे बघा, एकदम सुटसुटीत असा तांदूळ झालेला आहे इथं दिसत असेल. आणि तांदूळ भाजताना थोडासा असा कढईला चिटकायला लागला की अजून थोडंसं तूप घालायचं, एक चमचाभर तूप घालून अजून थोडा वेळ एक 2-3 मिनिट तांदूळ भाजून घ्यायचा. म्हणजे ना एकदम चवदार असा भात होतो. तर थोडंसं तूप घालते एक चमचाभर. आणि व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे इथे मी थोडासा व्हिडिओ पळवलेला आहे. तांदूळ चांगले भाजून झाले की एक वाटीभर ओलं खोबरं घातलेलं आहे. खोबरं एकदम बारीक केलं होतं, म्हणजे आपण म्हणतो ना खोवलेला नारळ, तसं एकदम बारीक करून घ्यायचं आहे. किंवा मिक्सरवर वाटलं तरीही चालतं, नाहीतर एकदम आलं खिसायची जी छोटीशी खिसणी असते ना त्या खिसणीने खिसायला बरं पडतं. तर हे पण चांगलं 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे. खोबरं काय पटकन भाजलं जातं. चांगलं भाजून झालं की यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि पाणी घालताना बघा, आता अगोदर मी तांदूळ एक वाटी घेतला होता त्याच्या दुपटीने पाणी घालायचं, म्हणजे 2 वाट्या पाणी आपल्याला घालायचं आहे. म्हणजे व्यवस्थित भात होतो एकदम परफेक्ट असा. चवीनुसार मीठ घालते. गॅसची फ्लेम एकदम फास्ट केली आणि झाकण ठेवून 1-2-3 मिनिट ह्याला चांगली वापरून द्यायची. तर 2-3 मिनिटानंतर लगेचच झाकण काढायचं आहे. आणि यातलं पाणी बघा बरंच साठलं. आता गॅस एकदम कमी करायचा. अगोदर हे मिक्स करून घेते आणि कमी गॅसवरती अजून 5-7 मिनिट हे शिजून द्यायचं आहे. प्रत्येकाची रेसिपी बनवण्याची आपापली वेगवेगळी पद्धत असते. तर मी एकदम साध्या पद्धतीने भात बनवला आहे. तुम्ही कसा बनवता हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर 5-7 मिनिटानंतर झाकण काढले आणि पूर्ण यातलं पाणी आटले पहा, एकदम सुटसुटीत असा भात झाला आहे. मिक्स केल्यानंतर यामध्ये गुळ घालायचं आहे आणि गुळ खिसलेलं असल्यामुळे पटकन विरघळला जातो. मिक्स करून झाल्यानंतर 1-2 मिनिट यावरती झाकण ठेवायचे, म्हणजे गुळ सगळा चांगला विरघळला जातो. कोणत्याही प्रकारचा यामध्ये कलरचा वापर मी केलेला नाही, तरीसुद्धा गुळ घातल्यामुळे याला कलर कसा आला आहे बघा. हां धु धु खेळून आला की ती बाळ माझं शहाणं आहे, लगेच हातपाय तोंड धुते. आणि भास्कर खेळायचा आता काय काय रेसिपी चालली रे, भात बनवते गोड भात. तर एकदम मस्त असा गोड भात आपला तयार आहे, म्हणजेच नारळी भात तयार झालेला आहे. बाकी काय बनवले किती मस्त आहे. नारळी भात म्हणतात ना याला, माझ्या आवडीच आहे. हा देते तुला खायला, लवकर दे मला. हा देते देते, 1-2 मिनिटं थांब, डिस्टर्ब करू नको. आणि सजावटीसाठी थोडेसे वरून असे बदाम काजूचे काप आणि ओल्या नारळाचे. आय होप की ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. एकदम मस्त अशी आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. इकडचं बाहेरचं वातावरण बघा, आज जरासं ऊन पडले थोडंसं आणि पावसामुळे गवत किती वाढले. तर चला आता ब्लॉग मी थोड्या वेळानंतर कंटिन्यू करते, कारण आत्ता ही जी रेसिपी बनवली आहे त्याचं मला एडिटिंग करायचं आहे. आजूची राखी आहे बरं का, आजूंची त्यांच्या बहिणीला पाठवलेली आजूच्या. पाऊस येईल कदाचित आहे ना. होय डॅडींच्या नावाची एस डिझाईन काढली वे. पाटाची साईड
फर्स्ट मी हो काय झालं मग दोन दोन राख दोन आले ते कोणाचे ते आजूला आले राखे पहिलं आम्ही लहान असताना ना राख्या कसल्या असायच्या अशा मोठ्या मोठ्या त्याला अशा जुरमुळे साईड असायच्या असे स्पंज तसलं फेमस असतं तसल्या एकदम जांबा वडपण हां जांबड अशा मोठ्या मोठ्या राख्या असायच्या आता कुणी एवढ्या मोठ्या अशा बांधत नाही असं पूर्ण हात भरून राखी असायची एवढी मोठी एकच राखी जाणं की दहा राख्या असायच्या आता कसं बघायला पण भेटत नाही तसं एवढ्या मोठ्या मोठ्या अशा डबल साखर दिली की मग डबल राखी डबल साखर डबल राखी डबल साखर बाळाला माझ्या भरपूर उदंत आयुष्य देवा स्थिर हा भरपूर आयुष्य मिळू दे आमच्या आवारला पण आम्ही बांधायचो का तर आत्या लांब असायचे तिकडं आत्यांनी आज बांधले असेल की आपण हो आज बांधले असत आज ते आहेत ना मीच काय दिलं नाही मीच काय दिलं नाही म्हटलं मी देणार काय ना काहीतरी सिक्रेट गिफ्ट ठेवले हो